रायगड जिल्ह्यातलं करंजा बंदर देशातलं सर्वात मोठं फिशिंग हार्बर म्हणून विकसित करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं उरण इथं विविध विकास कामांचा प्रारंभ केल्यानंतर ते आज बोलत होते करंजा इथं एक हजार मच्छीमार बोटी क्षमता असलेलं मच्छिमार बंदर उभारण्याच्या कामाला वेग देण्यात येणार असून त्यासाठी एकशे त्रेपन्न कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देणार असल्याचं उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं नावा शिवडी अटल सेतूमुळे जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळाली आहे डेटा हब म्हणून रायगड आणि नवी मुंबईची ओळख निर्माण झाली असून हो जिल्ह्यात मोठ्या संधी निर्माण होणार असल्याचं त्यांनी सांगितलं